महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिले भव्य कृषी प्रदर्शन कळस कृषी प्रदर्शन अकरा ते चौदा जानेवारी दोन हजार अठरा राज्यातील महिलांचं आर्थिक सक्षमीकरण होऊन त्याद्वारे त्यांना सन्मान प्राप्त होण्यासाठी महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना अस्मिता या ब्रँडमार्फत देशविदेशामध्ये बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल अशी ग्वाही राज्याच्या ग्रामविकास महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आयोजित सक्षम महिला महोत्सव आणि ज्योती स्वयंसहाय्यता यात्रा दोन हजार अठरा उपक्रमामध्ये महिलांच्या स्वयंसहाय्यता समूहांना मार्गदर्शन करताना मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या तर यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे माजी केंद्रीय मंत्री आणि अहमदनगरचे विद्यमान भाजपा खासदार दिलीप गांधी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील उपाध्यक्ष राजश्री घुले आमदार बाळासाहेब मुरगुटे आमदार मोनिकाताई राजळे नाशिक विभागीय आयुक्त महेश झगडे जिल्हाधिकारी अभय महाजन महापौर सुरेखा कदम जिल्हा परिषद मुख्याधिकारी विश्वजित माने आदींसह प्रमुख मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती या, या पुढील काळामध्ये महिला स्वयंसहायता समूह अधिक सक्षम व्हावेत यासाठी शून्य टक्के व्याजदरानं कर्ज देण्याबाबत विचार सुरू आहे तसेच अस्मिता ब्रँडमार्फत त्यांच्या उत्पादनांना थेट राज्य देश विदेश या स्तरावर बाजारपेठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील सॅनिटरी नॅपकिनपासून राज्यात त्याचा प्रारंभ होतोय आता सुरुवात आहे आम्ही सॅनिटरी नॅपकिनपासून सुरुवात करतोय हळूहळू आम्ही अशा अस्मिता या नावानी प्रोडक्ट्स मार्केट करून मार्केटिंगचं एक स्ट्रॅटेजी ही बचत गटांसाठी तयार करतोय तर त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे प्रोडक्ट्स आता एक्सप्लोर करतोय आम्ही सॅनिटरी नॅपकिनपासून आता सुरुवात करतो कशा प्रकारे एवढा वेळ नाही सांगू शकणार मी मी तुम्हाला त्याचा वेगळा इंटरव्ह्यू देते पण ते योजना राज्यभर चालू आहे बचत गटांच्या माध्यमातून यावेळी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे खासदार दिलीप गांधी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांची भाषणं झाली दीपक कासवा सी न्यूज मराठी अहमदनगर